माझा मतदारसंघ मी 8 वाजता गुणगुजण्यासाठी जाणार आहे, तुम्ही 8 वाजता या म्हणून 2 तास उशिरा त्या चालताय. मला म्हणते मी लेट झाली. आता हिरोईन काय घेऊन देणं भाऊ, त्याच्यात काही डाऊट आहे. आपल्या खासदार मॅडमला मेकअप जास्त करावं लागते म्हणून 2 तास उशिरा त्या चालताय. मला म्हणते मी लेट झाली. पहिले गावाचं भूमिपूजन 10 वाजता होतं रात्री. 10 वाजताचं भूमिपूजन म्हणते 8 वाजता करायचं. ज्या लोकांना, ज्या गावकऱ्यांना आम्ही 10 वाजताची वेळ दिली आहे, ते लोक शेतात जातात, मजदुरी करतात आणि 10-11 पर्यंत आपल्या घरी येतात. त्यांच्यासाठी आम्ही वेळ 10 वाजताची ठरवली. आणि रात्री तू म्हणाल की माझा मतदारसंघ मी 8 वाजता भूमिपूजनासाठी जाणार आहे, तुम्ही 8 वाजता या. आम्ही लोकांच्या हितासाठी भूमिपूजन घेतलेले आहे, कोणत्याही राजकारणीय व्यक्तीसाठी भूमिपूजन घेतले नव्हते की एकट्यात जाऊ, ढोल वाजवू आणि भूमिपूजन करू आणि घरी निघून जाऊ म्हणून. आता हिरोईन काय घेऊन येतो भावा, मेकअप करूनच येईन की नाही. ते म्हणते हिरोईन आहे. मी हिरो नाहीच ना, त्याच्यात काही डाऊट आहे. आणि या जिल्ह्याची सून आहे. मी माझे सासरी नावे नाव घेऊन माझे सोबत चालते. खासदारी ना, हिरोईनलेच खासदार केला आपण, तर तिचं मेकअप खिपोतले तिने वेळ लागते रे बा, म्हणून मग उशीर झाला. असं तिचं म्हणणं वाटी असान तर मी पहिल्यांदाच जेवढा अनुभव आणि काम करत आणि मेहनत करी आणि इमानदारीने लोकांसाठी झटत आहे, तू एकही टर्म मध्ये तेवढी केली असती तर या तालुक्याचं, या मतदारसंघाचं नंदनवन झाल्याशिवाय राहिला नसता. आणि तू फक्त राजकारण केलं.